या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. बुधवार 29 जून रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाल्याने कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळाली असून याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि येणाऱ्या सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा जो निर्णय घेतला या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून अनेक वर्षांपासून या निर्णयाची वाट शिवसैनिकांनी औरंगाबादचे नागरिक पाहत होते. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सदरील ठराव घेऊन संभाजीनगर नावाला मान्यता मिळाली आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 या शहराचं नाव संभाजीनगर करून टाकलं होतं. तर वैधानिक मान्यता पाहिजे होती म्हणून ज्यावेळेस शिवशाही सरकार आलं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री त्यावेळेसचे मनोहर जोशी आणि मुंडेसाहेब या दोघांच्या उपस्थितीत मी पालकमंत्री होतो. आम्ही त्या ठिकाणी तो ठराव मांडला आणि मंजूर झाला. त्यावेळेस नाव या शहराचं नाव संभाजीनगर करण्यात आलं. कोणीतरी हायकोर्टात गेलं, हायकोर्टानेसुद्धा आपल्यापासून निकाल दिला, नंतर सुप्रीम कोर्टात पडलं, पेंडिंग पडलं, कारण महानगरपालिकेचा ठराव त्या ठिकाणी गेला होता. पण आज मला या ठिकाणी सांगायचं की बरेच दिवसामध्ये चाललो होतं संभाजीनगर. आज मात्र आज आनंदाची बाब अशी आहे की ह्या शहराचं नाव माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व मंत्री महोदयांनी आज सपोर्ट केला, त्याबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद देतो की संपूर्ण मराठवाड्याच्या लोक जनतेतर्फे शिवसैनिकांतर्फे संभाजीनगर आणि धाराशिवच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि आदित्यसाहेबांना धन्यवाद देतो. स्वतः पालकमंत्री यांनीसुद्धा जो प्रयत्न केला त्यांना पण धन्यवाद देतो आणि महाविकास आघाडीच्या सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्व मंत्र्यांना मी धन्यवाद देतो. खरं म्हणजे ही खूप दिवसाची मागणी होती परंतु काहीतरी त्या ठिकाणी आमच्यावर टीकाटिप्पणी व्हायची. मला तर माननीय देवेंद्रजी फडणवीस जे विरोधी पक्षनेते त्यांनी ओपनली बोलले होते, ओ खैरे वा भैरे आता सगळं विसरा. पण तसं नाही आहे. मी माझ्या जाहीर सभेमध्ये त्या दिवशी उद्धव साहेब जाहीर सभेत माझं मी भाषण केलं त्यावेळेस मी सांगितलं असं काही होणार नाही. सगळे कागदपत्र तयार झालेली आहे आणि लवकरात लवकर घोषणा होईल आणि ती आज घोषणा झाली. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.